शासनामध्ये विलीन करा, जो 30 सदस्यीय जो निर्णय आला आहे तो निगेटिव्ह आला आहे। आम्ही सरकारला एवढं सांगू इच्छितो की आम्ही या सरकारचं सरकार ही आमची मायबाप आहे, आम्ही त्यांचं नाही आहे का कोणी। आम्ही पाकिस्तानमधून तर आलेलोच नाही आहे ना, महाराष्ट्रातलेच रहिवासी आहे। ज्यावेळेस यांना मतदान पाहिजे असेल त्यावेळेस तो एक ओटासाठी आमच्या पाठीमागे फिरतात। आम्ही निवडून कशासाठी देतो? आमचे ज्या अडचणी आहे, जे त्रास आहे, जे आमचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठीच ना। मग सरकार काही झोपी गेलेली आहे का? एवढे 100 च्या वरती आमचे बांधव शहीद झाले आहे, या लढ्यासाठी शहीद झाले आहे, त्यांनी आपले प्राण गमावले आहे। कित्येक माझ्या बहिणी भगिनी आणि माझ्या माता समान त्या विधवा झाल्या आहेत, त्यांचे घर ओसाड पडले आहेत। सरकारला काय प्रत्येक प्राणच गमवायचे असेल तर आम्हाला प्रत्येकाला, जे आम्ही दुखवट्यामध्ये कर्मचारी बसलो आहे, त्यांना एक बॉम्ब टाका आणि उडवून टाका। तुम्हाला विलीनीकरण द्यायचंच नसेल तर ठाम सांगा, पण आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे। जोपर्यंत आमचे सदावर्ते साहेब देवते समान, जे सदावर्ते साहेब दैवत आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। आम्ही न्याय देवतेच्या हक्कानं ही लढाई लढत आहे, हा आमचा हक्क आहे। आणि आमची ही जी मागणी आहे ती रास्ता आहे। आम्ही काही वेगळं काही सरकारला मागत नाही आहे। सरकारचं एवढंच म्हणणं आहे की ही विलीनीकरण होऊ शकत नाही। का होऊ शकत नाही? त्यांच्याकडे तिजोरीतले पैसे तर मागतच नाही आहे। आमच्या कष्टाचा, आमच्या घामाचा, आणि ही लाल वाहिनी जी आहे, ही लाल वाहिनी आमच्या रक्तातून, आम्ही आमचं रक्त ओतून दिवस रात्र एक करून उपाशी तापाशी ड्युट्या करून या जनतेला माहेरी सासरी कोणाला दवाखान्यात अनेकांचे अडचणी दूर करतात। मग शासनाला एवढी आमची गरज नाही आहे का? ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आमचं दिवस रात्र बिमारी हे न पाहता सगळ्या गरजू असलेल्या लोकांना पोहोचून दिलं, मग सरकारला आता कुठे जाग आली नाही आहे का? सरकार झोपले आहे का? आम्ही ड्युटीवर जर हजर झालो नाही तर आम्हाला पनिशमेंट देतात का? मग सरकारने आता तरी डोळे उघडावं। आम्ही आमचे ते मायबाप आहेत। हात जोडून सरकारला मी एकच विनंती करतो की हे सरकार, आमचे एवढी रास्त मागणी आहे विलीनीकरण, ते विलीनीकरण द्यावं। आणि आज जे कर्मचारी दुखवट्यामध्ये बसले आहे त्यांचा जरासा विचार करावा, बस एवढीच मागणी आहे सरकारला। मी हात जोडून विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज जो अहवाल जो दिलेला आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही। म्हणजे याचाच अर्थ आहे की आमच्या विरोधात हा निकाल, हा अहवाल 3 सदस्यीय समितीने आज दिलेला आहे आणि तो विधानसभेमध्ये परिवहन मंत्री साहेबांनी तिथे मांडलेला आहे। हे आम्ही, ही जी बातमी आहे ही आम्ही प्रसारमाध्यमातून ऐकतो आहे, पण ही बातमी ऐकत असताना आज जरासुद्धा आमच्या मनामध्ये या लढ्याच्या विरोधात कुणीही खचून गेलेलं नाही आहे आणि एक ठामपणे आम्ही सगळे या लढ्यामध्ये उभा आहोत। आणि पुढील जी सुनावणी आहे माननीय उच्च न्यायालय 11 तारखेला या संदर्भात विलीनीकरणाच्या संदर्भात हा अहवाल न्यायालयामध्ये सादर होईल। आणि सादर झाल्यानंतर आमचे दैवत श्री ॲडव्होकेट सदावर्ते साहेब त्यावर आर्ग्युमेंट करेल। आर्ग्युमेंट झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालय त्याच्यावर काय निकाल देते आणि निकाल दिल्यानंतर मग आम्ही सदावर्ते साहेब आम्हाला काय आदेश देतील त्याच्यावर पुढची रणनीती ठरलेली आहे। आणि मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की या लढ्यामध्ये गेल्या 4 महिन्यापासून लढत असताना जे आमचे बांधव 90च्या वर ज्या आत्महत्या झाल्या आर्थिक विवंचनेमधून, आणि त्याच्याबद्दल या सरकारने अजूनसुद्धा त्यांच्याबद्दल काही सहानुभूती किंवा 2 अश्रूसुद्धा ढाळलेले नाही आहे। आणि आता आपण बघत आहे युक्रेनमध्ये जे युद्ध चालू आहे, दोन भारतीय आपले त्यांचे प्राण, भारतीयांनी 2 भारतीय प्राण गमवले, पण त्याबद्दल शरद पवार साहेबांनी लगेच त्यांचा रोष व्यक्त केला। पण एसटीचे बांधव गेल्या 4 महिन्यामध्ये 90च्या वर त्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, त्याबद्दलसुद्धा ते काही बोलले नाही। यावरून असं दिसून येतं की एसटीबद्दल यांना काही सहानुभूती उरत नाही।
काय नाव आपलं? मनोज मल्ले, यवतमाळ आगार।